पिछले तीन दिनों से अमरावती जिले में बेमौसम बारिश से कृषि फसलों को व्यापक नुकसान हुआ है राज्य के पूर्व गृह मंत्री और राष्ट्रवादी शरद पवार गुट के नेता अनिल देशमुख ने आज क्षतिग्रस्त इलाके का निरीक्षण किया वह बलगाँव क्षेत्र शिवारा गए जहां अमरावती शहरा नदी स्थित है और बारिश के कारण क्षतिग्रस्त कपास और अरहर की फसल का निरीक्षण किया उन्होंने मांग की है की राज्य सरकार किसानों को तुरंत मदद दे संपूर्ण महाराष्ट्र में अवकड़ी पाउस आलेलं आहे अनेक जिल्ह्यामध्ये अलग अलग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी आज अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी मी आज कापसाचं शेत पाहायला आलो आज कापूस वेचणं चालू आहे आणि कापूस शेतात असताना अवकाळी हो पावसामुळे आता कापूस ओला झाला त्याच्यामुळे आता कापसाची प्रत जी कमी झाली आहे त्याच्यामुळे पहिलेच कापसाला भाव नाही आणि त्याच्यात आता उला कापूस झाल्यामुळे याला तर अजून कोणी खरेदी करायला कोणी मिळणार नाही त्याचबरोबर हे तुरीचं पीक मागे दिसतंय तुरीचं सुद्धा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं दिसतंय संपूर्ण तूर अशी झोपलेली आहे जे फुलं आहेत पिवळे ते सुद्धा या अवकाळी पावसामुळे फुलं सुद्धा गळून पडलेले आहेत त्याच्यामुळे हे काही जे नुकसान प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आता नागपूर अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत तूर असो कापूस असो तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये गेलं तर तिकडे हळदीचं पीक आहे त्याचं नुकसान झालं आहे आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये संत्रा मोसंबी त्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे नुकसान अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे एम बे सं अभिषेक रिपोर्ट